Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या समोर या चॅनलच्या माध्यमातून आपण मराठी विषयावर आधारित अनेक घटकांची आपण मालिका सुरू केलेली आहे. या मराठी व्याकरणाचा जर अभ्यासक्रमाचा विचार जर केला तर त्यामधल्या शब्दांच्या जाती हा सगळ्यात मोठा विभाग आपण मागच्या चार लेक्चरमध्ये कम्प्लीट केलेला आहे. आज आपल्या या लेक्चरची पाचवी संख्या आहे आणि या पाचव्या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या दोन महत्वाच्या घटकांवर आज प्रकाश टाकणार आहोत. त्यामधला पहिला घटक आहे वचन आणि दुसरा घटक आहे लिंग. तर मी या सेशनमध्ये प्राध्यापक श्रीकांत बुराडे आकार फाउंडेशन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या चार लेक्चरमध्ये शब्दांच्या जाती या घटकावर आधारित ज्या आठ शब्दांच्या जाती होत्या, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रिया, आणि यासोबतच विकारी अविकारी गटातील ज्या चार शब्दांच्या जाती होत्या, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, या आठही शब्दांच्या जातीचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात याचीही चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली आहे. आज आपल्या पाचव्या लेक्चरमध्ये आपण कान आणि वचन आणि लिंग या दोन घटकांवर आपण माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण लिंग या घटकावर माहिती बघू. तर लिंग या शब्दाचा अर्थ काय किंवा त्याची व्याकरणातील परिभाषा काय, तर आपल्या सभोवती अनेक सारे सजीव निर्जीव घटक असतात. मग आपल्या आजूबाजूचे जे काही सजीव आहेत किंवा निर्जीव आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचा समावेश आपण कुठल्या गटामध्ये करतो. म्हणजे सजीवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखाद्या नामातील जो सजीव असतो तो सजीव नर जातीचा आहे का, म्हणजे पुरुष जातीचा आहे का, की मादी जातीचा आहे म्हणजे स्त्री जातीचा आहे, यावरून लिंगाचे दोन प्रकार आपल्याला व्याकरणावर दिसते. म्हणजे नामातील एखाद्या सजीवावरून किंवा एखाद्या नामावरून त्या नामाचा बोध आपल्याला नर जातीत होत असेल तर त्याला आपण व्याकरणामध्ये पुल्लिंग समजतो. एखाद्या नामाच्या रूपावरून एखाद्या घटकाचा बोध मादी जातीत किंवा स्त्री जातीत जर होत असेल तर त्याला आपण स्त्रीलिंग म्हणतो. आणि समजा एखाद्या नामावरून स्पष्टपणे त्या नामातील सजीव किंवा घटक हा स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा आहे हे स्पष्टपणे सांगता येत नसेल, त्याचं लिंग पुलिंग की स्त्रीलिंग हे स्पष्टपणे ठरवता येत नसेल, तर अशा नामांचा समावेश नपुसक लिंग या प्रकारात केला जातो. म्हणजे मराठी भाषेत व्याकरणात लिंग ही कॉन्सेप्ट अशी आहे की जी नामाचं लिंग ठरवत असते. म्हणजे तो नर जातीचा आहे का, तो मादी जातीचा आहे का, किंवा दोनपैकी कुठल्याच जातीचा स्पष्ट उल्लेख होत नसेल तर मग त्याचं लिंग नपुसक लिंग ठरवलं जातं. असे लिंगाचे मराठी व्याकरणामध्ये तीन प्रकार दिसून येतात. पुरुष जातीचा बोध होत असेल म्हणजेच नर जातीचा बोध होत असेल तर पुल्लिंग, स्त्री जातीचा बोध होत असेल, मादी जातीचा बोध होत असेल तर स्त्रीलिंग, आणि काही नावे अशी असतात की ज्यांच्यावरून स्पष्टपणे नर किंवा मादी दोन्ही जातीचा बोध होत नाही तर त्याला आपण म्हणतो नपुसक. तर सजीवांच्या बाबतीत लिंग व्यवस्था ठरवणे हे अत्यंत सोपे आहे, परंतु मराठीमध्ये आपण निर्जीव घटकांचं सुद्धा लिंग ठरवित असतो. मग निर्जीव घटकांचं लिंग ठरवण्यामागचे निकष काय, तर त्यासाठी वेगवेगळे निकष व्याकरणामध्ये वापरले जातात. जसं आकार हा एक निकष वापरला जातो, म्हणजे मोठा आकार ज्या वस्तूचा असेल त्या मोठ्या आकाराच्या वस्तूला आपण पुल्लिंगामध्ये नेतो आणि त्याच गटातील छोट्या आकाराच्या ज्या वस्तू असतात त्यांना स्त्रीलिंगामध्ये ठेवलं जातं. म्हणजे हे 100% सगळ्याच नामांना लागू होतं असं नाही, परंतु बरीचशी आपल्याला असं दिसेल की आकारावरून निर्जीव घटकांचं लिंग ठरवलं जातं. किंवा मग एखाद्या निर्जीव घटकाचा जो स्वभाव गुणधर्म असतो त्या स्वभाव गुणधर्मावरूनही त्याचं लिंग ठरवलं जातं. जसं उदाहरणार्थ एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या घटकामध्ये नामामध्ये प्रखरता, तेजपणा, राकटपणा, बरोबर आहे, रोखठोकपणा,
यासारखे गुण किंवा गुणधर्म सामावलेले असतील तर त्याचा समावेश हा पुलिंग म्हणून केला जातो. तर एखाद्या नामामध्ये शालीनता, नम्रता, शांतता यासारखे स्त्री गुणधर्म त्यामध्ये असतील एखाद्या नामामध्ये तर त्याचा समावेश हा स्त्रीलिंग मध्ये केला. म्हणजे कधी कधी निर्जीव घटकांचे लिंग ठरवत असताना त्याच्यामध्ये असलेले स्वभाव दोष, त्यामध्ये असलेले गुणधर्म किंवा त्याचा आकार यावरही लिंग ठरवले जात असते. जर आपण मराठीमधली लिंग व्यवस्था जर बघितली तर ती बरीचशी आपल्याला परंपरागत असलेली दिसून येते. म्हणजे अमुक अमुक निर्जीव वस्तूचं अमुक अमुक लिंगच का, तर हे मात्र मराठीत स्पष्टपणे सांगणे कठीण आहे कारण की ते परंपरागत चालत आलेलं आहे. जसं आपण म्हटलं की तो सागर किंवा तो समुद्र, म्हणजे समुद्र किंवा सागर हा विशाल असतो म्हणून आपण त्याचं लिंग काय ठरवलं, पुलिंग ठरवलं. नदी ही स्त्रीलिंगामध्ये, आता नदीला स्त्रीलिंगामध्ये नेण्याचं कारण एक तर तिचा आकार लहान, बरोबर आहे, आणि आपल्या पुराणामध्ये त्याचे दाखले केले जातात की बऱ्याचशा नदी जसं गंगा नदी असतो, गंगा नदीला एक देवीचा दर्जा आपण देत असतो, तर अशा पद्धतीने आकारावरून सागराचं आपण रूपांतरण पुलिंगामध्ये केलं आणि स्वभाव गुणांवरून किंवा पुराणाचा आधार घेऊन, ऐतिहासिक तथ्याचा आधार घेऊन आपण नदीचं लिंग काय ठरवलं, स्त्रीलिंग ठरवलं. मात्र झरा बघा, झरा हा नदीपेक्षाही सूक्ष्म लहान, म्हणजे जर आकार मानाचा जर आपण विचार केला तर समुद्र मोठा म्हणून आपण त्याचं लिंग ठरवलं पुलिंग, नदी त्यापेक्षा लहान म्हणून नदीचं लिंग ठरवण्यात आलं स्त्रीलिंग. मग झरा मात्र नदीपेक्षाही लहान असतो, मात्र झरा या शब्दाचं लिंग आपण मराठीमध्ये तो झरा, म्हणजे पुरुष वचनी सर्वनाम वापरतो, आहे की नाही. म्हणजे आता या ठिकाणी झऱ्याला पुलिंग म्हणण्याचं कारण असं की त्याचा स्वभाव, मुळात मी तुम्हाला सांगितलं होतं की काही निर्जीव घटकांचे लिंग ठरवत असताना मानवी स्वभाव त्यावर लावून त्याचं लिंग ठरवत होतं. तर झरा कसा असतो, नटखट खडकड वाहणारा झरा जो आवाज करत वाहतो, आहे की नाही. मग हे नटखट खडकड वाहने हे पुरुषी गुणधर्म झऱ्यावर लावले जातात आणि म्हणून झऱ्याचं लिंग ठरवलं जातं पुलिंग. आजला आजूबाजूला जेवढ्याही काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत किंवा पदार्थ आहेत, तर सगळ्यांचं आपण लिंग ठरवतो. जसं आपण पुरणपोळी हा शब्द स्त्रीलिंगामध्ये, साखर भात हा शब्द मात्र पुलिंगामध्ये. आता पुरणपोळी किंवा साखर भात या दोन शब्दाचं लिंग आपण कशाच्या आधारावर ठरवलं, बरोबर. तर व्याकरणामध्ये तुम्हाला लिंग परिवर्तनामध्ये आपल्याला काही नियम शिकायचे, ज्याला आपण लिंग परिवर्तनाचे नियम म्हणतो. यामध्ये एका नामाला दुसऱ्या नामामध्ये परिवर्तन करत असताना त्यामध्ये काय बदल होतात ते विविध नियमांच्या सहाय्याने आपल्याला व्याकरणामध्ये शिकवलं जाते. मी तुम्हाला काय म्हटलं, सामासिक शब्द म्हणजे समासाने बनलेला शब्द. आपल्याला पुढे हा समास हा व्याकरणातील अत्यंत महत्वाचा घटक शिकायचा आहे. समास ही एक अशी प्रक्रिया आहे की जी दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांना एकत्र आणून त्यांचा एक शब्द बनवीत असत. तर त्यामुळे जसं पुरणपोळी, साखर भात, गायरा, चहा पाणी यासारखे अनेक सारे सामासिक शब्द आपल्याला व्याकरणामध्ये किंवा भाषेमध्ये दिसून येतात. मग पुरणपोळी यामध्ये जर आपण या सामासिक शब्दाचा विग्रह केला तर पुरण घालून तयार केलेली पोळी, म्हणजे पुरणपोळी या शब्दामध्ये आपल्याला दोन पदे दिसून येतात. पहिलं पद आहे पुरण, दुसरं पद आहे पोळी. मात्र जेव्हा आपण भाषेमध्ये पुरण हा शब्द लिंगामध्ये जर आपण गृहित घेतला तर पुरण या शब्दाचा अर्थ म्हणजे पुरण या नामावरून आपण त्याला ते पुरण म्हणजे त्याचा समावेश ते हा सर्वनाम म्हणजे त्याला नपुसक लिंगामध्ये टाकल्या जातं. मात्र पोळीसाठी मात्र आपण ती पोळी, बरोबर आहे. म्हणजे लिंग व्यवस्था कशी आहे आपली, एखाद्या नामाला तो हा सर्वनाम लावला की तो पुलिंग समजायचा, एखाद्या नामाला ती हा सर्वनाम वापरला तर तो स्त्रीलिंग समजायचा आणि एखाद्या नामाला ते हा सर्वनाम लावला तर तो नपुसलिंग. तसंच तोच्या ऐवजी आपण हा सर्वनाम, तीच्या ऐवजी ही सर्वनाम आणि तेच्या ऐवजी हे सर्वनाम वापरूनही स्त्रीलिंग, पुलिंग आणि नपुसलिंग ठरवत असतो. म्हणजे तो किंवा हा पुलिंगासाठी, ती किंवा ही स्त्रीलिंगासाठी, ते किंवा हे नपुसकलिंगासाठी सर्वनाम वापरलं जात. म्हणजे
ते त्या लिंगादायकडून ते सर्वनाम वापरायची हा एक नियम केला जातो. म्हणजे आपण जर म्हटलं बैल तर त्याला तो बैल असं लावायचं. परंतु कधी कधी काय होतं एखाद्याला तो सर्वनाम लावला जातो म्हणून त्याचं लिंग काय ठरवायचं पुलिंगी ठरवायचं. असे दुहेरी स्वरूपात लिंग व्यवस्था आपल्या मराठीमध्ये काम करत असते. म्हणजे तो पुलिंगी आहे म्हणून त्याला तो सर्वनाम वापरला जाईल, त्याला तो सर्वनाम वापरला म्हणून तो काय आहे पुलिंगी आहे. अशा दोन्ही स्वरूपात भाषेमध्ये लिंग व्यवस्था केली जाते. ही लिंग व्यवस्था बरीच मोठ्या प्रमाणात परंपरागत आहे, अस्तव्यस्त आहे, बरोबर आहे. आणि त्याचे जे काही परिवर्तनाचे नियम आहेत ते व्याकरणाच्या साहाय्याने शिकले जातात. जसं आपण काही आकारांत पुलिंगी नामे घेऊ, जसं आपण म्हणलं मुलगा, बरोबर आहे. मुलगा या शब्दावरून आपल्याला नर जातीचा बोध होत आहे म्हणून मुलगा या शब्दाचं लिंग आपण काय करू पुल्लिंग ठरवू. परंतु जेव्हा मात्र हा शब्द स्त्रीलिंगी केला जातो तर मात्र याच्यामध्ये परिवर्तन केलं जातं, त्यालाच आपण लिंग परिवर्तनाचे नियम म्हणतो. म्हणजे मुलगा हा शब्द जर पुलिंगी असेल तर मुलगा या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप करीत असताना त्याला आच्या ऐवजी ई प्रत्यय जोडला जातो. म्हणजे जे आकारांत असतात आ कार अंत, जसं आ या कार नाही, कार म्हणजे वरी अंत होणार, जसं मुलगा या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर आपल्याला सगळ्यात शेवटी जो गा दिसत आहे तो ग अधिक आ अशा पद्धतीने बाराखडीने तयार झालेला आहे. मात्र जेव्हा या मुलगा या शब्दाचा आपण स्त्रीलिंगी रूप करतो तेव्हा शेवटच्या ग मध्ये आ न लावता ई लावली जाईल आणि शब्द तयार होईल मुलगी. जे आकारांत पुलिंगी नावाचं स्त्रीलिंगी रूप कशा पद्धतीने तयार होतं इकारांत तयार होतं. घोडा घोडी अशा पद्धतीने, कुत्रा कुत्री अशा पद्धतीने स्त्रीलिंगी रूप तयार. आणि मग नपुसकलिंगी रूप कसं तयार होईल तर एखाद्या नामाला जो आकारांत पुलिंगी नाम आहे त्याला आच्या ऐवजी ई प्रत्यय लावला तर त्याचं नपुसकलिंगी रूप तयार होतं. म्हणजे मुलगा पुलिंगी, ई प्रत्यय लावून स्त्रीलिंगी, तर ए प्रत्यय लावला मुले तर तयार झालं नपुसकलिंगी, है की नाही. किंवा अनेक वचनामध्ये आपण त्यांना नेलं तर ते मुलगे होतं परंतु आपल्याला इथे लिंग शिकायचं आहे त्यामुळे या ठिकाणी नपुसकलिंग काय ठरेल मुले. म्हणजे मुलगा पुलिंग, मुलगी स्त्रीलिंग, तर मुले हा नपुसकलिंगामध्ये बोलणार. कारण की आपण जर एखादं उदाहरण घेतलं की एका वर्गामध्ये 100 मुले शिकत होती पण त्यामध्ये स्त्री किती ना पुरुष किती आपण निश्चितपणे सांगू का नाही. म्हणून निश्चित स्वरूपाचं ते मुले या शब्दाचं लिंग पुलिंग की स्त्रीलिंग आपण ठरवू शकत नाही म्हणून मुले हा शब्द नपुसक लिंगी म्हणून समजला जातो. तर अशा प्रकारे आपल्या व्याकरणामध्ये बरीचशी अशी नियम आहेत की ज्या नियमावरून पुलिंगातील एखादं नाव स्त्रीलिंगामध्ये नेत असताना त्याच्यात कशा पद्धतीचं परिवर्तन होतं हे सगळं नियमाच्या सहाय्याने होत असते. अत्यंत सोपे असे नियम आहे. संदर्भ साहित्यामध्ये जर तुम्ही त्याचं वाचन केलं तर तुम्हाला कळून चुकेल की ते अत्यंत सोपे पद्धतीचे बनलेले नियम. यासाठी संदर्भ पुस्तके कोणते वाचायचे यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत मराठी व्याकरणावरचा पिढ्याने पिढ्या चालत आलेला कैलास अशी मोरा वाढिन सरांचं जे काही सुगम मराठी व्याकरणचं पुस्तक आहे ते पुस्तक अत्यंत चांगलं आणि मराठीच्या अभ्यासासाठी एक प्रकारे मार्गदर्शकाच्या रूपात ते पुस्तक काम करतं. अतिशय छान त्यावर सगळ्या घटकांची पार्श्वभूमी अतिशय छान पद्धतीने दिलेली आहे. त्यानंतर दुसरा संदर्भ आपण बाळासाहेब शिंदे सरांचा सह्याद्री पब्लिकेशनचा घेऊ शकतो. त्यांनी ही संपूर्ण मराठी व्याकरणावर छान पुस्तक लिहिलं आहे. परीक्षा भूमी असं त्या पुस्तकाची ओळख आहे. आकार प्रकाशनाने सुद्धा मराठी व्याकरणावरचं एक चांगलं पुस्तक बनवलेलं आहे. दीपस्तंभ पब्लिकेशनने लीलाधर पाटील यांचं एक पुस्तक बऱ्याच ठिकाणी मुलं वापरत आहेत ते सुद्धा एक चांगला संदर्भ आहे. या व्यतिरिक्त नवनीत पब्लिकेशनची पुस्तकं सुद्धा आहेत. पंडितानंद राणे यांनी सुद्धा पुस्तक लिहिली आहेत. आता नवीन प्रकाशनाची पुस्तके सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत. तर हे तीन चार संदर्भ जर आपण वापरले म्हणजे नितीन पब्लिकेशनचं सुगम मराठी व्याकरण, बोरावाडीमध्ये आकार पब्लिकेशनचं पुस्तक, सह्याद्री पब्लिकेशनचं बाळासाहेब शिंदेचं पुस्तक, दीपस्तंभ पब्लिकेशन
एज्युकेशनचं पुस्तक यासारख्या पुस्तकांचा जर आपण रेफरन्स घेतला तर हे सगळे जे लिंग परिवर्तन नियम आहेत अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला पुस्तकामध्ये वाचल्याबरोबर ती नियम कळतात, उदाहरणांच्या सहाय्याने ते समजून घेता येतात। अशी 10-12 प्रकारची नियम आपल्याला ठळकपणे पुस्तकामध्ये दिसून येतात। म्हणजे त्याच्यात आकारांत पुल्लिंग नाम असेल तर त्याचं स्त्रीलिंग रूप काय असणार, अकारांत पुल्लिंग नाम असेल तर त्याचं स्त्रीलिंग रूप काय असणार, इकारांत पुल्लिंग नाम जसं शेतकरी है की नाही, शेतकरी माळी धोबी इकारांत पुल्लिंग नाम झाली, मग त्याचं स्त्रीलिंग रूप कसं असतं? तर मग स्त्रीलिंगी रूप करत असताना त्या नावामध्ये काहीतरी परिवर्तन करावं लागतं। जसं शेतकरी या शब्दाला ई म्हणजे मोठी ई आणि न हे जर प्रत्यय लावला तर त्याचं स्त्रीलिंगी रूप तयार होतं। म्हणजे शेतकरी इन हा प्रत्यय लावला तर शेतकरी, माळी माळी, धोबी धोबी यासारखे शब्द तयार होतात। किंवा कधी कधी इन प्रत्यय लावता ई हाच प्रत्यय लावून स्त्रीलिंगी रूप काय होतं। जसं आपण म्हटलं यामध्ये जर उदाहरण घेतलं तर नट नटी, हंस हंसी, मगर मगरी, बेडू बेडकी, वानर वानरी यासारखे अनेक असे जे नामे आहेत जे पुल्लिंगातून स्त्रीलिंगामध्ये रूपांतर करतात त्यांना कधी ई प्रत्यय लावला जातो कधी इन प्रत्यय लावला जातो, अशी ही लिंग परिवर्तनाचे नियम। पण यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा म्हणजे स्वतंत्रपणे होणारे लिंग परिवर्तन। म्हणजे आतापर्यंत जे आपण नामे बघतो त्यामध्ये मूळ भाग तसा राहून शेवटी प्रत्ययामध्ये बदल होतो आणि ते रूप तयार होतं। जसं आपण बघितलं मुलगा मुलगी मुले, घोडा घोडी घोडे, कुत्रा कुत्री कुत्रे, अशा पद्धतीने लिंग परिवर्तन। मात्र कधी कधी काय असतं, एक नाम पुलिंगात असते त्याचं जे विरुद्ध लिंग आहे स्त्रीलिंग आहे, पुलिंगाचं विरुद्ध लिंग स्त्रीलिंग समजलं जातो कारण की नर उत्तम आहे। तर पुलिंगातून स्त्रीलिंगामध्ये रूपांतरण करायचं असेल तर पूर्णपणे स्वतंत्रपणे त्यामध्ये बदल होतो। जुन्या नामाचा एकही अक्षर हा नवीन नामामध्ये आपल्याला दिसून येत नाही तर त्यामध्ये पूर्णता काय होते, उच्चारामध्ये परिवर्तन। जसं तुमचं नर मादी आहे म्हणजे नर नर दोन अक्षर आहेत तर त्याचं लिंग जे स्त्रीलिंग आहे ते मादी आहे। नर आणि मादी यामध्ये कुठल्याही प्रकारची साम्यता आपल्याला दिसत नाही, स्वतंत्रपणे होणारे हे काय आहे लिंग परिवर्तन। मग परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आयोगाने जेवढेही प्रश्न यावर विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न या स्वतंत्र रीतीने जे परिवर्तन होतं त्यावर अधिकाधिक विचारले गेलेले आहेत। मग त्यांच्या जोड्या तयार होतात, स्वतंत्रपणे लिंग परिवर्तन होत असताना नामांच्या जोड्या तयार होतात, ह्या जोड्या आपल्याला माहीत असणे आवश्यक। जसं आपण नर युद्ध लिंग मादी करतो बरोबर आहे। मग यामध्ये अनेक उदाहरणं घेता येईल आपल्याला, रेडा या शब्दाचं विरुद्ध लिंग काय करू आपण, म्हैस करू, बैल या शब्दाचं लिंग परिवर्तन काय करू, गाय करू, आईच बाबा होईल, दीर जाऊ होईल, मोर लांडोर होईल विरुद्ध परिवर्तन बरोबर, उंट सांडणी आहे की नाही, विधुर विधवा होईल, विधुर म्हणजे असा पुरुष की ज्याची पत्नी मरण पावलेली आहे त्याला आपण विधुर, मग त्याचं विरुद्ध लिंग काय होईल की अशी स्त्री की जिचा पती मरण पावला विधवा विदुरच आहे की नाही, असं अशा पद्धतीने स्वतंत्रपणे खोंड कालवड वाघ्या उरळी देह काया अशा प्रकारच्या विविध पद्धतीने आपण काय करत असतो लिंग परिवर्तन स्वतंत्रपणे कल्पनेत असतो। आता या व्यतिरिक्त व्याकरणामध्ये लिंगामध्ये काही उभयलिंगी नामे सुद्धा आपल्याला दिसतात। उभयलिंगी नामे म्हणजे की ज्यांचा उच्चार करत असताना तो शब्द कधी वाक्यामध्ये पुलिंगी म्हणून वापरला जातो तर कधी वाक्यामध्ये स्त्रीलिंगी म्हणूनही वापरला जातो। म्हणजे अशी नामे ज्यांच्यामध्ये परिवर्तन होत नाही त्यांचा जसाच्या तसा वापर कधी स्त्रीलिंगी म्हणून केला जातो तर कधी पुलिंगी म्हणून केला जातो। जसं आपण उदाहरणार्थ घेतलो वेळ हा शब्द का, वेळ वेळ, तर माझ्याकडे वेळ नव्हती क्रियापद स्त्रीलिंगी केला, माझ्याकडे वेळ नव्हता पुलिंगी केले, म्हणजे वेळ नव्हती म्हटलं तर तो स्त्रीलिंगी शब्द ठरेल आणि वेळ नव्हता म्हटलं तर तो पुलिंगी ठरेल। म्हणजे वेळ हा शब्द दोन्ही लिंगामध्ये वापरला जाऊ शकतो, त्यांना आपण उभयलिंगी म्हणतो।
अशा पद्धतीचे अनेक सारे शब्द आपल्याला व्याकरणामध्ये दिसतील जिथे उभयलिंग आहे. जसं उदाहरणार्थ आपण घेतलं तंबाखू, मजा, बगीचा किंवा बाग आहे. बाग जनरली आपण बोलताना बाग हा शब्द स्त्रीलिंगी ती बाग, आपण एखाद्या बागचा तर ती असं म्हणून बघतो ती बाग. परंतु मुंबईमध्ये आहे राणीचा बाग, मग तिथं बाग हा शब्द पुलिंग आहे. जर त्याला स्त्रीलिंगीच असतात तर तो राणीची बाग असतात. मुंबईमध्ये राणीचा बाग म्हणजे बाग हा शब्द पुलिंगामध्येही वापरला जाऊ शकतो, स्त्रीलिंगामध्ये वापरला. ढेकर आहे हा सुद्धा शब्द उभयलिंगी शब्द. पण अशा प्रकारे बरेचसे शब्द हे उभयलिंगी शब्द सुद्धा आपण व्याकरणात विचारले जातात. मग यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि कसे प्रश्न विचारू शकतो, तर यामध्ये सरळ सरळ कधी कधी प्रश्न येतो की एखादं नाम दिलं असतं त्याचं लिंग ओळखा की तो नाम कोणत्या लिंगातला आहे, नर जातीचा बोलताय, मादी जातीचा बोलताय की मग स्पष्टपणे कुठल्या जातीचा बोलताय, यावरून लिंग ओळखावं लागतं. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न यावर असतो की लिंग परिवर्तन काय, म्हणजे एखादा नर्त या शब्दाचं विरुद्ध लिंग शब्द ओळखा. ऑप्शन मध्ये चार ऑप्शन होता, आपल्याला योग्य शब्द नर्तक नर्तकी हे त्याचं स्त्रीलिंग होईल आहे का नाही, मगरचं मगरी स्त्रीलिंग होईल, अशा प्रकारचे शब्द विचारतात. तिसरा प्रश्न नियमांच्या साह्याने विचारला जातो की आकारांत पुलिंगे नामाचे स्त्रीलिंग रूप इकारांत बनते. हा एक व्याकरणातील नियम आहे, या व्याकरणातील नियमाला आधारित घेऊन पर्यायापैकी असा शब्द ओळखा की जो या नियमाने बनलेला आहे. मग जोड्या असू शकतात मुलगा मुलगी आहे का नाही, तर आपल्याला ते अचूकपणे ओळखावं लागेल की नियमांच्या सहाय्याने कोणते उदाहरण त्याला सूट करतात किंवा त्याला फॉलो करतात. तर अशा पद्धतीने यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, पुढेही अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. पण तरी पण सर्वात जास्त प्रश्न हे स्वतंत्र रीतीने होणारे परिवर्तन या भागावरच विचारले जात. त्यानंतर हे झालं लिंग, ज्याचे आपण तीन प्रकार बघितले, पुल्लिंग नर जातीचा बोध होईल, स्त्रीलिंग मादी जातीचा बोध होईल आणि नपुसक लिंग या म्हणजे स्पष्टपणे नर किंवा मादी या दोन्ही जातीचा बोध न होता आपण स्पष्टपणे त्या शब्दाचा लिंग ठरवू शकत नाही. जसं आपण म्हटलं गाय स्त्री जातीचा बोध होत आहे, नर जातीचा सॉरी मादी जातीचा बोध होत आहे, स्त्रीलिंगामध्ये नेलं. बैल पुरुष जातीचा म्हणजे नर जातीचा बोध होत आहे, तर आपण पुलिंगामध्ये नेलं. मात्र वासरू म्हटलं गायचं पिल्लू, आता गायचं पिल्लू ते बैलाचं सुद्धा पिल्लूच असते, पण आपल्याकडे आईचं श्रेष्ठत्व आहे, आईला वडिलांपेक्षा थोडं श्रेष्ठ महत्व देतं, मग आपण गायचे पिल्लू म्हणतो, बैलाचे पिल्लू असं आपण कधीही म्हणत नाही. तर मग गायचे जे पिल्लू असते ज्याला आपण वासरू म्हणतो, या वासरू शब्दावरून तुम्ही सांगा मला म्हणा की तो नर जातीचा की मादी जातीचा आहे ना. म्हणजे वासरू हा शब्द जेव्हा गायच्या पिल्लासाठी बाळासाठी वापरलं जात तेव्हा तो नर आहे की मादी आहे हे सांगू शकतो का आपण, नाही. म्हणजे पुढे जाऊन तो बैल होणार आहे की पुढे जाऊन तो गाय होणार आहे हे मात्र आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही. म्हणजे अशी नावे त्यांचं लिंग स्पष्टपणे पुल्लिंग की स्त्रीलिंग हे ठरवता येत नाही, तर अशा नावांचा समावेश नपुंसक लिंगामध्ये केला जात. तर हे तीन लिंग झाले मराठीतील, त्यावर परिवर्तनाचे नियम कुटुंबाला सांगितलं, काही नियम सांगितले, काही नियम पुस्तकामध्ये सोप्या भाषेत दिलेले आहेत, उदाहरणाच्या साह्याने त्यांना स्पष्ट केलेलं आहे. तर सगळं आपण या ठिकाणी सांगितलं, स्वतंत्रपणे होणारे परिवर्तन जे मी तुम्हाला उदाहरणाच्या साह्याने सांगितलेलं आहे त्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. आणि काही उभयलिंगी नावे असतात की ज्यांचा वापर व्याकरणामध्ये हा कधी एकवचनात तर कधी अनेक वचनात दोन्ही स्वरूपात केला जात असतो. तर हे झालं व्याकरणातील असलेली लिंग व्यवस्था किंवा लिंग हा टॉपिक. आता आपण लिंग या टॉपिक बद्दल माहिती घेतली आहे, आता आपण वचन या टॉपिकवर येऊ. वचन, आता वचन म्हणजे काय, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. जसं आपण वचन म्हटलं तर आपण एखाद्याला दिलेला शब्द म्हणजे वचन. जसं रामायणामध्ये तुम्ही बघितलं असाल की दशरथ राजा होता त्याने आपल्या पत्नीला दोन वचन दिले, म्हणजे वर वचन या शब्दाचा अर्थ होतो वर दिलेला शब्द. मात्र जेव्हा व्याकरणामध्ये वचन हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो संख्या, नंबर. वचन म्हणजे काय, संख्या किंवा नंबर. मग नामाच्या रूपावरून
नामाच्या रूपावरून त्या नामात असलेल्या घटकाच्या संख्येचा जेव्हा आपल्याला बोध होतो, नामाच्या रूपावरून नामात सामावली असलेल्या संख्येचा जेव्हा आपल्याला बोध होतो, त्या बोधाला व्याकरणामध्ये वचन असं म्हणत असत. म्हणजे वचन हा शब्द पूर्णपणे संलिंग आपण बघितला की तो नामावर आधारित असतो, तसाच वचन हा शब्दही नामाशी संबंधित आहे. नामाच्या रूपावरूनच त्याची संख्या आपल्या लक्षात येते आणि त्याच्या संख्येवरून मग त्याचं वचन ठरवलं जात. मग आपल्याकडे वचनाचे दोन प्रकार आहेत, एक वचन अनेक वचन. एक वचनालाच आपण बहु सॉरी एक वचन अनेक वचन, अनेक वचनालाच आपण बहुवचन, अनेक म्हणजे बहु जास्त संख्येने जास्त असा त्याचा अर्थ घेतला जातो. या ठिकाणी एक वचन आणि अनेक वचन हे प्रकार कशावर म्हणजे अत्यंत सोपे आहे. जर नामामध्ये सामावलेली संख्या, नामामध्ये सामावलेली संख्या फक्त एक असेल, फक्त एकच क्वांटिटी एकच संख्या जर नामामध्ये सामावलेली असेल तर त्याचा समावेश एक वचन म्हणून केला जातो. मात्र जर नामामध्ये सामावलेली संख्या एक पेक्षा जास्त असेल, एक अधिक, म्हणजे मग ती दोन राहू शकेल, पाच राहू शकेल, दहा, पन्नास, शंभर किंवा खूप मोठ्या संख्येत राहू शकेल, तर त्यांचा समावेश मात्र अनेक वचन म्हणून केला जातो. म्हणजे एक वचन अनेक वचन ही कशा म्हणून म्हटलेला प्रकार आहे, संख्या. नामात जर सामावलेली संख्या एक असेल तर त्याचा समावेश एक वचन म्हणून केला जाऊ शकतो, आणि नामामध्ये असलेली संख्या एकापेक्षा जास्त असेल मग ती किती राहत, त्यासाठी आपल्याकडे अनेक वचन किंवा बहुवचन हे वापरलं जात. मात्र संस्कृत मध्ये वचनाचे आपल्याला तीन प्रकार दिसून येतात. तीन म्हणजे संस्कृत मध्ये काय केलं जातं, एक वचन आहेच, एका संख्येचा बघ, अनेक वचनही आहे, मात्र इथे द्विवचन, द्विवचन हा एक मधला प्रकार त्या ठिकाणी येतो. म्हणजे एका संख्येचा बोध होत असेल तर एक वचन, दोन संख्येचा बोध होत असेल तर द्विवचन, आणि दोन पेक्षा जास्त संख्येचा बोध होत असेल तर अनेक वचन. अशी वचनाची तीन प्रकार आपल्याला व्याकरण संस्कृत व्याकरणामध्ये दिसते. मात्र मराठी व्याकरणामध्ये वचनाचे आपण दोनच प्रकार पाहतो, एक वचन एका संख्येचा बोध, अनेक वचन एकापेक्षा जास्त संख्येचा बोध. मग नामाच्या रूपावरून हे ठरवलं जात. जसं मी म्हटलं टाचणी, टाचणी एक असेल तर आपण टाचणी, म्हणजे टाचणी या शब्दावरून एका टाचणीचा आपल्याला बोध होत आहे. संख्या किती लक्षात येते आपल्या, एक. म्हणून टाचणी हा शब्द कोणता वचन ठरवू आपण, एक वचन ठरवू. मात्र जर आपण टाचण्या म्हटलं, टाचण्या, तर मात्र आपल्याला इथं एकापेक्षा जास्त क्वांटिटी घ्यावी लागेल, मग ती दोन राहील, पाच राहील, दहा राहील, पन्नास राहील, शंभर राहील, किती राहू शकेल, आहे की नाही. म्हणजे एक एक जर असेल तर आपण टाचणी हा शब्द घेतला, एकापेक्षा जास्त असेल तर टाचण्या असा शब्द घेतला. म्हणजे टाचणी या शब्दाचं अनेक वचन आपण काय केलं, टाचण्या. वचन परिवर्तन जसं लिंग परिवर्तनाचे नियम आहेत व्याकरणात, तसं वचन परिवर्तनाचे सुद्धा नियम आहेत. म्हणजे एखादा शब्द एक वचनामध्ये ज्या रूपात असेल त्याचं अनेक वचन करत असताना आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागतो. ह्या सगळं नियमनच आहे. जसं टाचणी ही स्त्रीलिंगी शब्द होता इकारांत, स्त्रीलिंगी इकारांत, त्याचा वर्णित वचन आपण या काळात केलं. बघा टाचणी टाचण्या, स्त्री स्त्रिया, नदी नद्या, चांदणी चांदण्या आहे. म्हणजे बरीचशी इकारांत शब्द अशी आहेत की ज्यांचं अनेक वचन हे या काळात केलं जात, परंतु हा नियम सर्वच इकारांत स्त्रीलिंगी शब्दांना लागू होतो का, नाही. तर काही स्त्रीलिंग ही इकारांत अशी नामे आहेत की ज्यांचं अनेक वचन हे या कारण होत नाही तर त्यांचं अनेक वचन हे सारख्याच रूपात राहतं. जसं मी म्हटलं भिंत हा अकारांत शब्द आहे स्त्रीलिंग, आहे की नाही. किंवा मग दासी हा इकारांत स्त्रीलिंग शब्द झाला तर दासीचं अनेक वचन हे दासीच राहत, दासी या शब्दाचं अनेक वचन काय राहतं, दासीच. एक असेल तरी दासी, पाच असेल, दहा असेल तरी दास. दृष्टी एक वचनातही दृष्टी, अनेक वचनातही आपण तो शब्द कसा वापरतो, दृष्टी. म्हणजे काही शब्द असे आहेत की जे अपवाद असतात, एक्सेप्शन म्हणून व्याकरणाच्या नियमाला ते असतात, त्यामुळे
आपल्याला ते नेहमी दिसते. तर यामध्ये आकारांत पुलिंग पुलिंगात कसं पद्धतीने वचन पर्याय वापरून जसं मुलगा हा शब्द आकारांत पुलिंग आहे, मग त्याचं अनेक वचन काय होतं? एकारांत. आकारांत पुलिंगे नावाचं अनेक वचन काय होईल? एकारांत होईल. जसं आपण म्हटलं मुलगा, त्याचं अनेक वचन काय होईल? मुलगे. रस्ता, रस्ते. कुत्रा, कुत्रे. आहे की नाही? अशा प्रकारचं अनेक वचन केलं जात असत. मग जसं नाम असेल मग तो पुलिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे, तो आकारांत आहे, अकारांत आहे, इकारांत आहे, ओकारांत आहे, उकारांत आहे, त्यावरून त्याचे काय केलं जातं? वचनामध्ये परिवर्तन केलं जातं. आता काही नामे अशी असतात आपल्या व्याकरणामध्ये ती प्रत्येक नियमाला अपवाद असते, आणि प्रत्येकच नामाचं अनेक वचन होत असताना नामाच्या रूपात परिवर्तन होत नाही. जसं मी म्हटलं देव हा शब्द, देव एक जरी असेल तरी त्यासाठी आपण देव शब्द वापरू. शंभर जरी आले आपल्या समोर तरी शंभर जणांसाठी आपण देव हा शब्द वापरू. म्हणजे एक देव असेल तरी देव, शंभर असतील तरी देव. म्हणजे देव हा शब्द असा आहे की जो एक वचनातही देवच असतो, अनेक वचनातही देवच असतो. म्हणजे दोन्ही रूपात त्या नामामध्ये काय होत आहे? परिवर्तन होत आहे का? नाही. ते अपरिवर्तित वचनी नाव आहे असतात. हत्ती, एक हत्ती, शंभर हत्ती. भटजी, एक भटजी. किंवा मग काही नातेसंबंधातील नाम असतात, त्यांच्यामध्ये जसं आईचं आया होत अनेक वचन, आई स्त्रीलिंगी इकारांत शब्द आहे त्यामुळे त्याचं अनेक वचन आपण काय केलं? आया. बाईचं बाया होत, बरोबर आहे. परंतु काकू, काकू या शब्दाचं अनेक वचन काय करणार आहे? तर होणार नाही. काकू हा शब्द एक वचनातही तसाच वापरला जाईल. मला एक काकू आहे, मला चार काकू आहे, म्हणजे एक साठी काकूच, चार साठी काकूच. म्हणजे काकू हा शब्द वचनामध्ये बदलत नाही. बाबा हा शब्द वचनामध्ये बदलत नाही. आजोबा, मामा, दादा, आहे का नाही, हे शब्द वचनामध्ये बदलत. भाऊ, एक भाऊ, पाच भाऊच, आहे का नाही असं. म्हणजे काही शब्द असे असतात की जे परिवर्तित होत असताना त्यांच्या रूपामध्ये बदल होतो, मात्र कधी कधी त्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही. स्वतंत्रपणे होणारे परिवर्तन. आता यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की काही अशी नावे असतात की ज्यांचं परिवर्तन हे वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने, किंवा त्यांचा वचन ठरवताना आपल्याला कधी कधी काही त्यांची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते, त्यावरून त्यांचं वचन ठरवलं जात. जसं काही समूहवाचक नामे असतात, समूहवाचक नामाचा एक सामान्य नामातील प्रकार समजला जातो, म्हणजे समान गुणधर्माने युक्त असा समूह असेल तर त्याला आपण समूहवाचक नाव म्हणू. जसं तुकडी, वर्गामध्ये विद्यार्थ्यांची तुकडी, सैन्यामध्ये सैनिकांची तुकडी असते. आठवडा है ना, त्याच्यामध्ये सात दिवस असतात, त्याला आपण सात दिवसांचा एक समूह तयार करतो, त्याला आपण आठवडा म्हणतो, आहे की नाही. किंवा जोडपे, दोघा जण जमलेलं असत. त्रिकूट, तीन लोक एकत्र आले हुशार तर त्याला त्रिकूट म्हटलं जातं. म्हणजे बघा, आठवडा, जोडपे, त्रिकूट, तुकडी, बरोबर, हे सगळे समूहवाचक. आता यांच्यामध्ये क्वांटिटी एकापेक्षा जास्त आहे. एका सैनिकाची तुकडी असणार का? नाही. एका मुलाची तुकडी असणार का? नाही, बरोबर. एक दिवसाचा आठवडा होईल का? नाही. म्हणजे क्वांटिटी असते, संख्या एक प्लस असते. मग आपला नियम काय म्हणतो की एखाद्या नावाची संख्या एकापेक्षा जास्त असेल तर त्याचा समावेश कुठे केला जातो? अनेक वचनामध्ये केला जातो. मात्र इथं आपल्याला तसं दिसून येत नाही. तर आपल्याला असं दिसेल की आठवड्यामध्ये जरी सात दिवस असले, तुकडीमध्ये जरी जास्त सैनिक असले किंवा जास्त विद्यार्थी असले, तरी मात्र त्यांचा समूह एक तयार होत असल्याने, बघा, त्रिकूट मध्ये जरी तीन घटक असतील, जोडप्यामध्ये जरी दोन व्यक्ती असतील, तरी त्यांचा समूह एक तयार होतो. म्हणून हे जेवढीही समूहवाचक नाव आहेत त्यांचा समावेश नेहमी कुठे केला जातो? एक वचनामध्येच केला जातो. म्हणजे क्वांटिटी जरी जास्त असेल पण त्यांचा समूह मात्र एक तयार होत असल्यामुळे त्यांचा समावेश हा एक वचनातच केला जातो. तर अशा पद्धतीने काही शब्द असे असतात की ज्यांचं लिंग अशा पद्धतीने ठरवलं जात. आता यामध्ये असं आहे की काही नावे अशी असतात की जी बदलली जातात, ज्यांचं एक वचन अनेक वचन आपण वाक्यानुसार ठरवतो. जसं मी म्हटलं साप हा शब्द, साप, तर एक जरी असेल तरी आपण त्यासाठी साप वापरतो,
जास्त असतील तरी त्यांच्यासाठी साफ पाहतो. म्हणजे काही असे शब्द आहेत की जे स्वतंत्र पद्धतीने बदलत नाही, मात्र बरेचसे शब्द हे स्वतंत्र पद्धतीने बदलत असतात. किंवा मग यामध्ये कसं होतं, कधी कधी काही शब्द नेहमी भाषेत एकवचनीच वापरले जातात, ते कधीच अनेक वचनी वापरले जात नाही, नेहमी एक वचनीच वापरले जात. आणि काही शब्द व्याकरणात असे आहेत की जे नेहमी अनेक वचनीत वापरले जातील, ते एक वचनी कधी वापरले जात नाही. म्हणजे क्वांटिटेटिव्ह जास्त असेल तरी त्यांचा समावेश एकाच वचनात केला जातो, आणि कधी कधी क्वांटिटी कशी राहो, एक राहो की काही राहो, त्यांचा समावेश नेहमी अनेक वचनातच केला जातो. जसं आपण म्हटलो की माझ्या अंगावर शहारे आहे, शहारे हा शब्द. आता आले हे क्रियापद अजून प्रश्न आहे, माझ्यावर शहारे आले, म्हणजे शहारे हा शब्द आपण नेहमी अनेक वचने म्हणून वापरतो. कांजणे हा शब्द आपण अनेक, माझे बरेच हाल झाले, हाल हा शब्द म्हणजे झालेला त्रास, हाल हा शब्द नेहमी अनेक वचनातच वापरला जातो. तर अशा पद्धतीने काही नामे अशी असतात की ज्यांचा समावेश नेहमी अनेक वचनातच केला जातो, ते एक वचनात कधीच म्हणत नाही. काही नामे अशी असतात की ज्यांचा समावेश हा नेहमी एक वचनीच केला जातो, त्यांचा समावेश अनेक वचनामध्ये केला जात नाही. आता व्याकरणामध्ये नाम आणि क्रियापद यांचा एक परस्पर संबंध आहे. जनरली वाक्यामधलं जे नाम असतं ते कर्त्याच्या स्वरूपात किंवा कर्माच्या स्वरूपामध्ये भाषेमध्ये काम करत असत. मग जो कर्ता असतो त्या कर्त्यामध्ये जो नाम असतो त्या कर्त्याच्या नामाच्या रूपावरून त्याचं क्रियापद ठरवलं जातं. म्हणजे एक वचनी करता असेल तर क्रियापदही त्या रूपात असत. जसं मी म्हटलं की माझा मित्र, माझा मित्र मदन, माझा मित्र मदन काल मुंबईला गेला, माझा मित्र मदन काल मुंबईला गेला. तर या ठिकाणी मदन एक नाम आहे, एक वचनातील नाम आहे, एका व्यक्तीचा बोलत आहे, आणि त्यासाठी क्रियापद वापरलं गेलं गेला. परंतु माझे अनेक मित्र असतील, म्हणजे मदन आला, त्याच्यात सुरेश, रमेश असे प्रकारचे नाव आली, तर मात्र मी काय म्हणेन, माझे मित्र मुंबईला गेले, माझे मित्र मुंबईला गेले. म्हणजे मदनसाठी मी सर्व क्रियापद वापरला होता गेला, कारण की एक वचनी करता एक वचनी नाम, क्रियापदही एक वचनीच वापरलं गेलं. मात्र संख्या वाढली नामांची, नाम अनेक वचनामध्ये नेला, क्रियापदाचं रूप बदललं. गेलाचं काय झालं, गेले, म्हणजे एक गेला दहा गेले, एक मदन गेला, एक मित्र गेला, शंभर मित्र गेले. म्हणजे एक वचनी जो नाम असतो त्यासोबत क्रियापद तशाच पद्धतीचं एक वचनी रूपात वापरावं लागतं. पण कधी कधी याला अपवाद निर्माण होतात भाषे, कधी कधी याला अपवाद निर्माण होतात. हे दोन अपवाद आत्मिकपणे सांगतो. यामध्ये कसं आहे की एखादा आदरार्थी व्यक्ती असेल, मोठ्या पदावरचा व्यक्ती असेल, आपल्यासाठी वंदनीय जर एखादा पुरुष असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तर मात्र तो जरी एक असेल तरी मात्र त्यांच्यासाठी क्रियापद मात्र एक वचनी वापरले जात नाही, तर त्यांच्यासाठी क्रियापद हे अनेक वचनी वापरले जातं. कशासाठी, त्यांना आदर देण्यासाठी, त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी. जर माझा मदन काल मुंबईला गेला असं मी म्हणतो, कारण की तो माझा मित्र आहे मदन, बरोबर, जे आदर आहे त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचा हक्क आहे, जवळचा व्यक्ती आहे. परंतु समजा आपले बाबा असतील, काका असतील, ज्यांना आपण आदर देतो, तर आपण त्यांच्यासाठी आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण गेला आहे असं एक वचनी क्रियापद न वापरता गेले. किंवा समजा एखादे मोठे नेते असतील, आहे की नाही, तसं आज आपण आपल्या देशातील विविध मोठ्या नेत्यांपैकी एखादं उदाहरण घ्या. जर आपण म्हटलं की श्री नरेंद्र मोदी काल मुंबईला, किंवा श्री उद्धव ठाकरे काल दिल्लीला, आता या ठिकाणी गेला म्हणणं हे काय ठरेल, चुकीचं ठरेल. कारण की ते विविध पदावर, मोठ्या पदावर कार्यरत असलेले व्यक्ती आहेत, एक देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्या दुसरे आपल्या राज्याचे काही आहेत मुख्यमंत्री. म्हणून आपण त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करताना एक वचनी क्रियापद वापरू शकत नाही. म्हणजे काल उद्धव ठाकरे मुंबईहून दिल्लीला गेले असं आग्रहार्थी अनेक, नाम जरी एकच आहे, व्यक्ती एकच, पण क्रियापद अनेक वचनी वापरलं. कशासाठी, आदर देण्यासाठी. किंवा मग काल नरेंद्र मोदी दिल्लीहून मुंबईला आले, आला असं म्हणणं चुकीचं ठरेल, तो अनादर व्यक्त होईल.
किंवा उद्धव ठाकरे गेला म्हणून काय ठरेल, अनादर ठरेल, म्हणून एक वचनी नामासोबतच आदरभाव दाखवण्यासाठी अनेक वचनी क्रियापद त्या वाक्यामध्ये वापरली जात असते. त्यानंतर कधी कधी काय असतं, खूप मोठी संख्या म्हणजे अनेक वचन, परंतु कधी कधी खूप जास्त प्रमाण, खूप मोठी विपुलता दर्शवण्यासाठी सुद्धा एखाद्या नामाचं एक वचनी रूप वापरलं जाऊ शकतं. खूप मोठ प्रमाण, विपुलता, भरमसाठ प्रमाण जर असेल तर कधी कधी एक वचनी सुद्धा नाम त्यासाठी वापरलं जाऊ शकतं. जसं मी म्हटलं की शेठजीकडे अमाप पैसा आहे, शेठजीकडे अमाप पैसा आहे. आता पैसा हा एक वचनी ना, त्याचं अनेक वचन आहे पैसे, बरोबर, म्हणजे अमाप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, मग तिथं पैसे हा शब्द वापरायला पाहिजे होता. शेठजीकडे अमाप पैसे आहे, परंतु त्याच्याही पेक्षा मोठी क्वांटिटी आपल्याला दर्शवायची आहे, म्हणून आपण काय म्हणतो शेठजीकडे अमाप पैसा. एक वचन मोठ्या संख्येसाठी वापरला गेलाय. यावर्षी खूप हापूस आंबा पिकला, आंबा एक वचन, यावर्षी खूप हापूस आंबा पिकला. आता यामध्ये आंबा एक वचन यावर खूप मोठ्या प्रमाणाची क्वांटिटी आहे, खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे, म्हणून एक वचन आंबाही कधी कधी वाक्यामध्ये वापरलं जाऊ शकतो. म्हणजे पैसा आणि आंबा जरी एक वचन नाम असले तरी मात्र खूप मोठ्या प्रमाणासाठी या एक वचनी नामांचा वापर व्याकरणामध्ये केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे होते वचन. वचनाचे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात, एक आहे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन, ज्याला आपण बहुवचन असंही म्हणू शकतो. मग नामाच्या रूपावर एका घटकाचा बोध होत असेल, एक ही संख्या गृहित घेतली जात असेल, तर त्याचं वचन असतं एक वचन. आणि नामाच्या रूपावरून अनेक वचनी संख्येचा जर बोध होत असेल तर त्याला म्हटलं जातं बहुवचन. एकापेक्षा जास्त संख्या असेल तर त्याला म्हटलं जातं बहुवचन. जसं लिंग परिवर्तनाचे विविध नियम आहे तसेच वचन परिवर्तनाचे विविध नियम आपल्या समोर आहेत. त्यापैकी काही महत्वाचे नियम आपण घेतले पुस्तक संदर्भ साहित्यामध्ये, हे सगळे नियम विगतवार दिलेले आहेत, अत्यंत सोप्या भाषेमध्ये दिले आहेत, त्यांचा तुम्ही अभ्यास करून घ्या. तर त्यामध्ये पुलिंगामध्ये कसं वचन परिवर्तन होतं, स्त्रीलिंगामध्ये कसं वचन परिवर्तन होतं, नपुसकलिंगामध्ये कसं वचन परिवर्तन होतं, हे सगळी माहिती संदर्भ साहित्यामध्ये अतिशय सविस्तर आणि उदाहरणाच्या साहाय्याने दिली आहे. स्वतंत्रपणे होणारे परिवर्तन हा एक सेगमेंट आपण घेतला की काही नामे नेहमी अनेक वचने म्हणून गृहित घेतली जातात, तर काही नामे नेहमी भाषामध्ये एक वचन म्हणूनच गृहित घेतली जातात. तर अशा पद्धतीने हे दोन घटक हे जर बरोबर बघायला गेलं तर हे अत्यंत सोपे घटक आहेत व्याकरणात. वचन आणि लिंग अत्यंत सोपे आणि उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेणारे हे घटक आहेत, परंतु कधी कधी काय होतं नेहमी परीक्षेमध्ये सोप्या घटकावर अधिकाधिक अवघड प्रश्न विचारला जातो. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेवढा भाग आपल्याला सोपा वाटतो त्याच्यावर अधिकाधिक अवघड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा यांचे परिवर्तनाचे नियम जे मी तुम्हाला सांगितले हे सगळे परिवर्तनाचे नियम उदाहरणासहित तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. उदाहरणास म्हणजे आपल्या डोळ्यासमोर नुसतं उदाहरण जरी आलं तरी त्याच्या परिवर्तनाचे नियम आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजे. जसं मुलगाचं स्त्रीलिंग रूप आपण मुलगी करतो हे कोणत्या नियमानं होत आहे, व्याकरणात त्यासाठी कोणता नियम वापरला जातो आहे यावर आपला काय असावा जोर असावा. वचनाच्या बाबतीत मी तुम्हाला तेच सांगितलं की एका वचनाचं अनेक वचनामध्ये जेव्हा आपण रूपांतरण करतो तेव्हा ते रूपांतरण होत असताना ते कोणत्या नियमानं होत, ते सगळे नियम आपल्या डोक्यात असायला हवे. मग काही अपवाद शब्द असतात प्रत्येक नियमाला, ते अपवाद असलेले शब्द सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवेत. की जसं मी म्हटलं की स्त्रीचं स्त्रिया केलं, बाईचं बाया केलं, चांदणीचं चांदण्या केल्या, आहे का नाही, परंतु मात्र रात्र दृष्टी या शब्दाचं अनेक वचन मात्र त्या पद्धतीने होत नाही. अकारांत पुलिंगी नामे जसं मी म्हटलं देव अनेक वचन देवच आहे, कवी इकारांत पुलिंगी नाम कवीचं अनेक वचन काय होईल कवीच आहे की नाही. हे असे अपवाद असलेले नियमही आपल्याला शब्दही आपल्याला व्याकरणामध्ये लक्षात ठेवायचे आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कशा स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात याचीही एक माहिती मी थोडक्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही रोज मराठी व्याकरणाचा किमान एक तास अभ्यास करायचा, म्हणजे अभ्यास करत असताना तुम्ही समजा नाम वाचता, बरोबर आहे,
मग पहिल्या दिवशी तुम्ही नावाचा अभ्यास केला, नामाचे प्रकार काय, त्याचे उपयोजन काय, बरोबर हे सगळं, त्याच्यावरच्या नोंदी काय, भाषेत त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो हे सगळं बघितलं, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्वनाम जेव्हा शिकल्या तेव्हा ते सर्वनाम वाचण्याच्या आधी नाम वाचायचं, मग सर्वनाम वाचायचं. तिसऱ्या दिवशी तुम्ही विशेषण वाचता, तर मग त्याची सुरुवात विशेषण वाचायचं, परत नाम सर्वनाम विशेषण वाचायचं. चौथ्या दिवशी तुम्ही क्रियापद वाचायचा, एक तास क्रियापद वाचायचा, पुन्हा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद असायचं. म्हणजे काय होतं, पुढे पाठ मागे सपाट हा जो प्रकार आपल्या बाबतीत नेहमी होतो, म्हणजे जो जो टॉपिक आपल्या समोर येतो त्या टॉपिक बद्दल आपल्याला बरीचशी माहिती असते, परंतु जो झालेला भाग असतो, जो चार दिवसा अगोदर समजलाय, जो आठ दिवसा अगोदर समजलाय, तो मात्र आपल्या विस्मरणात जातो. ते होऊ नये म्हणून आपण ज्या दिवशी जो घटक, जसं मी तुम्हाला आज नाम लक्षात लिंग आणि वचन शिकवलं, तर तुम्ही घरी जाऊन लिंग आणि वचनाचा अभ्यास करा, संदर्भ साहित्यामध्ये त्याचं वाचन करा, मी शिकवलेला भाग पुन्हा पुन्हा पहा, आणि परत नाम सर्वनाम विशेषण क्रिया बघा, या चारही जातींचा अभ्यास पाठोपाठ सुरू ठेवा. म्हणजे जेणेकरून तुमचे जेवढेही टॉपिक आहेत त्या सगळे टॉपिक अद्ययावत राहतील, जिवंत राहतील आणि काहीही विसरलं जाणार नाही. तर आज आपल्या पाचव्या लेक्चरमध्ये आपण वचन आणि लिंग या दोन घटकावर आपण माहिती घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण विभक्ती आणि सामान्य रूप या दोन घटकावर माहिती बघणार आहोत, आणि आपला एक एक लेक्चर प्रत्येक टॉपिक आपण पुढे पुढे असाच यशस्वीपणे करणार आहोत. तर आज या पाचव्या लेक्चरमध्ये वचन आणि लिंग या दोन घटकावर आपण माहिती घेतलेली आहे, त्यांचे प्रकार कसे असतात, त्यांचे परिवार